रात्र येतो असतो. परवाचं उदाहरण, मी इंदोरला चालून मला धुळेच्या तिथे रात्री 1:30-2 फोन आला. एक नांदेडचं पेशंट होतं, त्याच्या बायकोचा ॲक्सिडेंट झाला, ते हॉस्पिटलवरून पेशंट नेलं त्या याला कुठलं वायसीएमला नेलं, ते ॲडमिटच करून घ्यायला ती जरा शेवटच्या याला घटका मोजत होत. मी डॉक्टरला फोन केला की हिंदी भाषिक होता, त्याला म्हणलं फोन दे. ते हिंदी भाषिक डॉक्टर ते फोन घ्याय ना स्पीकर ऑन केला. आता काय हे सांगू तुम्हाला, काही बऱ्याच जणांना अनुभव आहे माझा. मी तर म्हणलं त्या डॉक्टरला, म्हणलं मग एक मराठी आपला डॉक्टर होता स्त्री आपलं शिरूर तालुक्यात सौमेन्याचा डॉक्टर होता इचके म्हणून, त्यांनी ते माझा आवाज ऐकला फोन घेतला. मी म्हणलो डॉक्टर साहेब, मी जरी आता धुळ्याला राहू, मी इंदोरला चाललो, मी जर नगरमध्ये असतो, मी आता गाडी काढून आलो असतो, तू हॉस्पिटलच फोडला असतं म्हणलं, तुला ॲडमिट करता येतं का? म्हणलं तुम्ही नका काळजी करू आमदार साहेब, मला सगळं तुमचं माहिती, पहिलं पेशंट ॲडमिट कर म्हणलं. सकाळी मला त्या पेशंटचा फोन आला नातेवाईकाचा, तुमच्यामुळं पेशंट वाचलं. आपण कधी कधी आक्रोश करतो कशासाठी, त्यामागं आपला स्वार्थ नसतो. त्यामागं स्वार्थ काय असतो, तर माझ्या सर्वसामान्य लोकांना आधार मिळायला पाहिजे.